एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे अंमली पदार्थ विरोधात नाशिकला विराट मोर्चा। सविस्तर वृत्त असे, तरुणाईला अंमली पदार्थाचे वेट लावणाऱ्या ड्रग्ज माफियांना मुळासकट उखडून टाकण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी नाशिक येथे विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चाचा उद्देश एमडी ड्रग्ज, कुत्ता गोळी, रोलेट, बिंगो यांसारख्या ड्रग्ज माफियांच्या विळख्यात अडकलेल्या लहान मुलांना बाहेर काढण्यासाठी आणि या माफियांवर कठोर कारवाई करण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चाची सुरुवात सकाळी 10 वाजता शिवसेना कार्यालय शालिमार येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक या ठिकाणी संपन्न झाला। यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देऊन त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली। राजकारण नाही आणि कोणीही या विषयाचं राजकारण करू नये। मी गेले 22 वर्ष संसदेचा सदस्य आणि अनेक प्रत्येक माझ्या पार्लमेंटच्या माझ्या सत्रामध्ये मी या देशातल्या अनेक ठिकाणीच्या ड्रग्जचे विषय आहे ते मांडले, पण नाशिकचा विषय मांडण्याची वेळ येईल असं मला कधी वाटत नाही। त्याच्यामुळे या विषयाचं गांभीर्य आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। या प्रसंगी या मोर्चाचे नेतृत्व करणारे खासदार संजय राऊत, जिल्हा प्रमुख विजय अप्पा करंजकर, सुधाकर बडगुजर, बबन घोलप, दत्ता गायकवाड, विलास शिंदे, विनायक पांडे, वसंत गीते यांसह शिवसैनिक तसेच सामान्य नाशिककर देखील या मोर्चात विद्यार्थ्यांसह सहभागी झाले होते। एसपीएन न्यूजसाठी प्रतिनिधी शिवाजी अडांगळे।